कर्जत खालापूर मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी काल उपोषण सुरू केले होते. ते उपोषण काल मध्यरात्री 3 वाजता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड यांनी मागे घेतले. रस्त्यांची रखडलेली कामे तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तटकरे यांना फोनवरून दिल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी उपोषण मागे घेतले. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विकासाच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध रस्त्यांची कामे सातत्याने शासकीय पातळीवर प्रयत्न करून मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मंजूर करून घेतली आहेत. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे निविदा स्तरावर विलंब होत आहे. याबाबत आमदार सुरेश लाड यांनी 12 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी रात्री 9 च्या सुमारास आमदार सुरेश लाड यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना ग्लानी आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजीव धनेगावे यांनी त्यांना तपासून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र लाड यांनी त्यास ठाम नकार दिला. त्यानंतर डॉक्टरांनी उपोषणाच्या ठिकाणी त्यांना सलाईन लावण्याचा निर्णय घेतला. या घटनेने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. उपोषणस्थळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. दरम्यान आमदार सुरेश लाड यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना समजल्यानंतर त्यांनी मध्यरात्री 2 च्या सुमारास उपोषणस्थळाला भेट देऊन आमदार सुरेश लाड यांची विचारपूस केली. यावेळी सुनील तटकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावेळी मंत्र्यांनी रस्त्याची कामे उद्या सकाळपासूनच सुरू होतील असे आदेश कोकण विभागीय अभियंत्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती सुनील तटकरे यांनी आमदार सुरेश लाड यांना दिल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी शीतपेय पिऊन आपले उपोषण मागे घेतले. मात्र उपोषण स्थगित केल्यानंतर रस्त्यांची कामे ही तात्पुरती सुरू न करता ती पूर्णत्वास गेली पाहिजे अशी मागणी सुरेश लाड यांनी केली. जर का सरकारने आमची फसवणूक केली तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सरकारला दिला. रायगड माझ्यासाठी भूषण प्रधान, कर्जत. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.